अहमदनगरच्या राहुरीमध्ये प्रचार शिगेला पोहोचलाय. महाआघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी अनेक गावांना भेटी दिलेल्या आहेत. यावेळी त्यांचे स्वागत घोड्यावरून वाजत गाजत करण्यात आले. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल फुंगे यांनी, पाहूयात. निवडणुकी म्हणलं की कार्यकर्ता हा त्याचा आत्मा, आणि प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी काही ना काही शक्कल लढवत असतो. आणि प्रचार आज जे आहे ते प्रचार चालू असताना एका शेतकरी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचं स्वागत एक अनोख्या पद्धतीने केलं. नेमकं कसं केलंय त्या शेतकऱ्यांनी आपल्या नेत्याचं स्वागत आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आणि महाआघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे. तर आज आपल्यासोबत आहेत प्राजक्त तनपुरे. दादा, मला एक सांगा की आपले जे कार्यकर्ते आहेत किंवा आपले येथील जे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांनी आपलं स्वागत एक आज अनोख्या पद्धतीने केले, नेमकं याबद्दल काय सांगाल? या गावातले अगदी माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारी सगळी मंडळी आहेत. माझंही तेवढंच त्यांच्यावर प्रेम आहे. आणि आज एकदम त्यांचं ज्या पद्धतीनं घोड्यावर मिरवणूक काढून त्यांनी स्वागत केलेलं आहे, एक आत्मीयता प्रेम भावना याच्यामधून दिसते. आणि अगदी ज्या पद्धतीने स्वागत केलं मी त्यांचे खूप ऋण व्यक्त करतो. आणि तुम्हीच बघितलेलं आता कशाप्रकारे एकदम उत्साहाचं वातावरण आहे. अगदी असंच वातावरण प्रत्येक गावागावात आहे, पण ह्या गावावरती विशेष करून माझं जास्त प्रेम आहे, ह्यांचं माझ्यावरती जास्त प्रेम आहे. आणि जवळपास 80-90% मतदान ह्या गावामध्ये मला होईल अशी मला खात्री आहे. आणि उद्या चालून मतदान जेवढं केलं त्याचप्रमाणे त्यांची कामं देखील करण्याची त्यांनाही माझी खात्री आहे. अतिशय दुर्गम भागातील हे गाव आहे, असे 700 ते 800 या ठिकाणी मतदान आहे. काडकवाडी असं हे गाव आहे आणि या गावातील शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आज तनपुरेंचं स्वागत केलंय हे निश्चितच मी भारावून गेलेलो असल्याचं तनपुरेंनी सांगितलंय. कॅमेरामन अनिलसह गोविंद फुंगे, AM न्यूज, राहुरी.